आज आपण सांगली जिल्ह्यामधली एक घटना बघणार आहोत, ज्या घटनेमध्ये 3 महिलांना संपवण्यात आलं होतं आणि ज्या आरोपींनी त्यांना संपवलं होतं त्या आरोपींना नंतर जन्मठेपेची शिक्षा झाली होती. आता हे आरोपी नक्की कोण होते, या महिला कोण होत्या आणि या प्रकार हा सगळा का घडलेला होता हे सगळं आपण आजच्या या भागामध्ये बघणार आहोत. आता या स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी आपण DSD चाणक्य नीतीवरती ते प्रेमभंग वगैरे आणि त्याच्यातून काही मंडळी म्हणजे हा सोडून गेला किंवा ती सोडून गेली आणि मग ह्यांचं हृदय विदर काहीतरी तुटलं म्हणजे ताटातूट झाली आणि मग त्याच्यानंतर ते आत्महत्या वगैरे हे प्रकरणं प्रचंड आता चालू आहेत सध्या. तर मग त्याच विषयावरती आणि या तरुणांची मानसिकता आपल्याला कशी बदलता येईल याच्यावरती तो व्हिडिओ आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. आता त्याची एक छोटीशी आपण झलक बघूया आणि त्याच्यानंतर स्टोरीला सुरुवात करू. आता तुम्ही कधी असं ऐकलंय गाव की एखादा तरुण आहे किंवा तरुणी आहे आणि त्या तरुणीनं आपल्या आईच्या प्रेमासाठी आत्महत्या केली, वडिलांच्या प्रेमासाठी आत्महत्या केली, भावाच्या बहिणीच्या घरच्यांच्या प्रेमासाठी आत्महत्या केली आणि नंतर मग त्या मुलीला कळलं की हे काही पैसेवाले नाही, श्रीमंत नाही, हे आपलं नुसतंच मोठेपणा दाखवत आहे आणि माझ्या पुढं मागं फिरतंय, त्यामुळे त्या पोरीनं दुसरा पकडला, मग ह्याचं काळीच तुटलं आणि ह्याचे बरेच तुटातुटी झाल्यानंतर मग ह्यानं फाशी घेतली, आत्महत्या केली. कोणाचं काय गेलं? म्हणजे आई वडिलांनी त्यांना जन्म दिला ही त्यांची शिक्षा म्हणून त्यांना हे सगळं भोगावं लागतंय. ज्या व्यक्तीला आपण आपलं समजतोय तर त्या व्यक्तीचा 7-12 हा 7-12 लोकांच्या नावावरती आहे. त्या जोडीदाराचं लग्न झालंय, त्याने डझनभर प्रोडक्शन केलेलं आहे आणि ह्या येड्याने मात्र स्वतःचंच प्रोडक्शन जाळून टाकलं. जगात कुणीही तुम्हाला सोडून जाऊ शकतं पण तुमची आई तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही. आता तुम्ही जो व्हिडिओ बघितलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही खाली गेल्यानंतर लगेच तुम्हाला ती मिळून जाईल. तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. आता आपल्याला आपल्या स्टोरीकडे जायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे सांगली जिल्ह्यामध्ये. सांगली जिल्ह्यामधला खानापूर तालुका आहे आणि त्या ठिकाणचं हिवरे नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये एक शिंदे वस्ती आहे. तर ही घटना जी घडली होती त्याला साधारण 10-11 वर्ष झालेली आहेत. तर त्या शिंदे वस्ती किंवा त्या परिसरामध्ये राहणारे बळवंत शिंदे हे एक तरुण होते. तर त्यांचं लग्न विद्याराणी या एका तरुणीबरोबरती झालं. आता लग्न झालं, संसार सुरू झाला पण हळूहळू काय झालं, या सुखाच्या संसाराला काहीतरी गालबोट लागायला सुरुवात झाली आणि मग घरामध्ये वाद व्हायला सुरुवात झाली, भांडणं व्हायला सुरुवात झाली आणि याच्यामध्ये हा वाद इतका टोकाला गेला, इतकं भांडण व्हायला लागलं की 2009 या विद्याराणीनं विष प्राशन केलं आणि आत्महत्या केली. आता एका बाजूला म्हणजे लग्न झालेलं, त्याच्यानंतर त्या विवाहितेनं आत्महत्या केलेली आहे. आता तिचा जो परिवार होता म्हणजे तिच्या जे सासरचे माहेरची मंडळी होती तर तो घोरपडे परिवार प्रचंड त्यांना दुःख झालेलं आहे आणि त्याचबरोबर ती त्यांना या गोष्टीचा रागसुद्धा आलेला आहे. आणि मग यांनी आमच्या मुलीचा छळ होत होता आणि त्या छळामधूनच तिनं आत्महत्या केलेली आहे आणि म्हणजे आत्महत्यापेक्षा तिला मारण्यात आलेला आहे, तिचा खून करण्यात आलेला आहे अशा पद्धतीचा आरोप या परिवारानं शिंदे परिवारावरती लावलेला आहे. आणि मग हा घोरपडे परिवार हा विटा पोलिसांमध्ये गेलेला आहे आणि तिथं त्यानं फिर्याद नोंदवली की अशा पद्धतीनं यांनी हिला आत्महत्येला प्रवृत्त केलं किंवा तिचा खून केलेला आहे. त्यानंतर मग ज्यावेळेस हे प्रकरण पुढं सरकत राहिलं नंतर मग हा जो शिंदे परिवार आहे तो या गोष्टीमधून निर्दोष बाहेर आलेला आहे, निर्दोष सुटलेला आहे. आता या सगळ्यांमुळे हा जो घोरपडे परिवार आहे तो प्रचंड परत दुखावला गेला आहे कारण त्यांची मुलगी गेलेली होती आणि म्हणून म्हणजे आता ते त्रास होणं किंवा राग येणं या गोष्टी तर साहजिकच होत्या. पण या सगळ्यांमध्ये विद्याराणीचा भाऊ होता सुधीर घोरपडे, याला प्रचंड राग आलेला आहे कारण त्याचं अशी मानसिकता होती की बाबा ये तिच्या सासरच्या लोकांनी तिचा छळ केला, तिच्या सासरच्या लोकांनी तिला त्रास दिलेला आहे आणि त्याच्यामुळे माझ्या बहिणीनं आत्महत्या केली किंवा यांनीच माझ्या बहिणीला संपवलेलं आहे, मारलेलं आहे आणि माझी ताई माझी बहीण मला सोडून गेली, या गोष्टीचे मनात त्याच्या सतत रुकरुक लागलेली होती आणि म्हणून मग सतत त्याच्या मनात ते गोळत होतं की माझ्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे आणि ही बदल्याची भावना जी आहे ती त्याच्या मनामध्ये घर करून होती आणि सतत तो बहिणीसाठी तळमळत असल्यामुळे मग त्या ह्या गोष्टीला काही वर्षे गेलेली आहेत पण त्याची बदल्याची जी आग आहे ती आग मात्र ती कायम धुमसत राहिली होती, भडकत राहिली होती. पण या बदल्याच्या भडकलेल्या आगीमुळे त्यानं असा विचार करायला सुरुवात केली की नाही आता मग ह्यांनी आमच्या परिवारातल्या व्यक्तीला संपवलं मग आम्ही त्यांच्या परिवारातल्या व्यक्तीला संपवणार आणि मग यानं आता प्लॅन करायला सुरुवात केली. आता हिच्या भावानं मग त्याचा एक मित्र होता त्याचं नाव आहे रवींद्र कदम आणि अजून एक अल्पवयीन व्यक्ती अल्पवयीन बालक
तर हे याला विश्वासात घेतलं या दोघांना आणि त्यानंतर मग यांनी शिंदे परिवाराच्या हत्येचा कट रचायला सुरुवात केली. आता तारीख आहे 21 जून 2015 एक शिंदे वस्तीचं ठिकाण आहे तर त्या वस्तीवरती घराच्या बाहेर म्हणजे त्या शिंदे वस्तीवरती एका घराच्या बाहेर प्रभावती शिंदे, निशा शिंदे आणि सुनीता पाटील हे घराच्या बाहेर या तिघीजणी बसलेले आहेत आणि त्यांच्या घरातली जी पुरुष मंडळी होती ती बाहेर कुठेतरी काहीतरी कामानिमित्त वगैरे गेलेली आहेत. आता या ठिकाणी हा सुधीर घोरपडे, त्यानंतर रवींद्र कदम आणि एक अल्पवयीन बालक अशा पद्धतीचे तिघजण तिथं आलेले आहेत. आता ह्या महिला तिथं बसलेल्या आहेत, हे तिघजण तिथं आले आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, म्हटले की आम्ही वनविभागाचे अधिकारी आहोत आणि आम्ही जमिनीची मोजणी करण्यासाठी या बाजूला आलेलो आहोत. आणि त्यानंतर मग हा जो सुधीर आहे त्यानं त्या ठिकाणी असणाऱ्या महिला होत्या प्रभावती त्यांना पाणी मागितलं की आम्हाला पाणी द्या. त्यानंतर प्रभावती पाणी यांना देण्यासाठी म्हणून त्या आता घरात गेलेल्या आहेत आणि त्या घरात गेल्याबरोबर ती या तिघांनी मिळून तिथं ज्या दोन महिला बसलेल्या होत्या त्यांच्यावरती चाकूनं हल्ला करायला सुरुवात केली, त्यांचा गळा कापायला सुरुवात केली आणि त्यांना त्या ठिकाणी रक्तबंबाळ केलेला आहे. आता हा सगळा आरडाओरडा सुरू झाला आणि त्यानंतर मग आतमध्ये ज्या प्रभावती पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या त्या धावत धावत बाहेर येऊन पाहतायत तर या ठिकाणी या दोघीही रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले आहेत आणि ह्या तिघांनी मग त्या प्रभावती यांच्यावरती पण हल्ला केला आहे आणि त्यांनासुद्धा जखमी केलेला आहे आणि त्यांनासुद्धा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या सगळ्यामध्ये प्रचंड आवाज झालेला होता, प्रचंड गडबड गोंधळ झालेला होता आणि त्याच्यामुळे वस्तीमधली आजूबाजूची जी माणसं होती ती माणसंसुद्धा या बाजूला धावत येत होती. आता हे या मारेकऱ्यांनी बघितलं आणि त्यानंतर मग मारेकरी त्या ठिकाणावरून फरार झालेले आहेत, निघून गेलेले आहेत. आता या सगळ्या हल्ल्यामध्ये प्रभावती आणि सुनीता या दोघी माईलेकींचा जागेवरती मृत्यू झालेला आहे आणि त्यांची जी सून आहे त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांना उपचार चालू होते, त्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता तीन महिलांच्या या ठिकाणी हत्या झालेली आहे आणि या तिहेरी हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे, पोलीस आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं आता तपासाला सुरुवात केलेली आहे. या सगळ्यामध्ये पोलिसांनी परागदी पाठीमागची पार्श्वभूमी काढलेली आहे, त्यानंतर अनेकांचे जबाब घेतलेले आहेत, अनेकांची चौकशी केलेली आहे आणि याच्यामध्ये एक 10-12 वर्षाच्या मुलानं हे सगळा प्रकार पाहिलेला होता तर मग त्याच्याकडून पण माहिती घेतली आणि सगळ्या चौकशी अंती पोलिसांनी जे आरोपी होते त्या आरोपींना पकडलेलं आहे. पकडल्यानंतर त्यांच्यावरती चार्जशीट दाखल करण्यात आली आणि आता कोर्टामध्ये केस उभी राहिली. आता याच्यामध्ये विशेष सरकारी वकील होते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम. तर या सगळ्या खटल्यामध्ये जवळजवळ 21 साक्षीदारांना तपासण्यात आलं होतं आणि हा जो 10-12 वर्षाचा जो साक्षीदार होता तो मुलगा होता तर त्या मुलाची साक्ष याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ठरली होती. आणि त्यानंतर फेब्रुवारी 2020 सन्माननीय न्यायालयानं निकाल दिलेला आहे आणि या निकालामध्ये सुधीर सदाशिव घोरपडे वय आहे 26 वर्षाचं आणि रवींद्र रामचंद्र कदम वय आहे 23 वर्षाचं आणि हे दोघंही राहणारे आहेत भूड तालुका खानापूर. तर या दोघांनाही न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे आणि प्रत्येकी 1 लाखाचा दंड त्यांना सुनावण्यात आलेला आहे. आता या घटनेमध्ये बहिणीनं सासरच्या छळाला कंटाळून किंवा सासर म्हणजे छळ होतो याच्यासाठी तिनं आत्महत्या केली आणि तिच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी मग त्या भावानं त्या सासरच्या 3 महिलांना संपवलेलं आहे. आता ही घटना घडली ती बदल्याच्या भावनेनं, पण या बदल्याच्या भावनेमध्ये या ठिकाणी असणारा जो शिंदे परिवार आहे तो त्याला सुद्धा त्रास झाला. त्याच्यानंतर पाटील परिवार, घोरपडे परिवार आणि कदम परिवार हे 4 परिवार या घटनेमध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत आणि या रागाच्या भरामध्ये किंवा या आग बदल्याची जी आग आहे त्या आगीमध्ये माणूस कशा पद्धतीनं वागतो, कशा पद्धतीनं त्याला राग येतो आणि तो कृत्य करतो आणि त्याचे किती गंभीर परिणाम होतात हे आपल्याला अशा या सगळ्या घटनांवरून लक्षात येतं. आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न ऐरणीवरती येतो आणि तो म्हणजे बऱ्याच वेळा अशी प्रकरणं आपल्या समोर येतात की सासरच्या मंडळींकडून विवाहित महिलेचा छळ केला जातो किंवा नवविवाहितेचा छळ केला जातो आणि त्याच्यामधून मग त्या आत्महत्येचे प्रकार घडत आहेत. आता बाकी अनेक अशी कारणं आहेत बरं का, की म्हणजे जे दिसतं तसं नसतं, त्याच्या पाठीमागंही बरंच काय काय असतं आणि त्याच्यामुळे मग ह्याच्यात अशा पद्धतीची प्रकरणं जी आहेत वेगवेगळ्या मार्गाने आपल्या समोर येत आहेत आणि त्याची कारणं पण वेगवेगळे असतात. आता याच्यावरती नंतर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू आणि त्याच्यावरती मी बोलणार आहे. पण लक्षात ठेवा,
पती आणि पत्नी यांचं नातं, असं म्हटलं जातं बाबा की ते वरती काही ईश्वराला गॉड वगैरे ती मंडळी हे सगळं जुळवून आणत असतात. म्हणून या नात्यांमध्ये किमान पैसा, स्वार्थ आणि ह्याची जर भिंत असेल ना, तर मात्र त्या नात्यांची माती व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून अशा नात्यांमध्ये स्वार्थ आणि पैसा असता कामा नये. पण आज मात्र त्याच गोष्टी सगळीकडे चाललेल्या आहेत. पण अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत, म्हणजे कोणाच्याही लेकीला आत्महत्या करायची वेळ येऊ नये किंवा कोणाच्याही घरातल्या कुठल्याही व्यक्तीला संपवण्यात येऊ नये, तर अशा घटना घडू नयेत याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. आणि आपण आपल्या घरातल्यांना, बाहेरच्यांचं सोडून द्या, बाहेरचं जग आहे त्यांचं सोडून द्या, पण आपल्या घरातल्या लोकांना तरी आपण समजून घेतलं पाहिजे. तर आणि तरच आपण, फक्त चार भिंती असून घर चालत नसतं. घर असावं घरासारखं, नकोच नुसत्या भिंती, तिथं असावा प्रेमजिवाळा, नकोच नुसती नाती. तर अशा पद्धतीचं घर असलं पाहिजे. तर जाता जाता ते प्रेमभंगावरती तो व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली आता तुम्ही पाहिलं तर लगेच तुम्हाला ती दिसेल. तर आवर्जून तो व्हिडिओ बघा. पुन्हा भेटू उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.